अभी फर्स्ट मुझे ये बताइए कि आपको दिक्कतें क्या है हिस्ट्री में, जो कि इतिहास के सब्जेक्ट की दो चार मुझे दिक्कतें बता दीजिए, दो चार मुझे प्रॉब्लम बता दीजिए कि जब मैं आपको क्वेश्चन कर सकूँ। हाँ ठीक है, अभी देखिए मराठी मध्ये ठीक है, तरी ते पा हिस्ट्रीचा अभ्यास करीत असताना हसणं बंद करा आणि लक्ष द्या, एवढं मी ते अर्धा एक तासात ते ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। बाकी जे आहे मला योग्य वाटत नसेल तर सोडा, डिपेंड ऑन यू, ओके। तर इथे इतिहासाचा अभ्यास करताना प्राथमिक स्थान जे आहे त्यांच्या स्त्रोत साधनांना द्यावं लागते, जे की तुम्ही त्या गोष्टींवर कधीच फोकस करत नाही, साधने त्या गोष्टीला आपण साधनांचा वापर करतो की ज्यांच्या आधारावर प्रामुख्याने कोणताही एक इतिहास लिहिला जातो, कोणतंही घ्या, इवन तुम्ही मौर्य कालखंड घेतलं, गुप्त कालखंड घेतलं, किंवा मुघल किंवा सल्तनत किंवा कोणतंही इवन प्रांतीय शासक जरी घेतलं तरी त्यांचा इतिहास अभ्यासत असताना प्राथमिक स्थान द्यावं लागते ते म्हणजे त्यांच्या स्त्रोत साधनांना, ज्यांच्या आधारावर ते इतिहास आपल्यापर्यंत आलेला आहे आणि आपल्यापासून आपण कुठपर्यंत, जे तुमच्यापर्यंत किंवा तुम्ही अजून कोणापर्यंत तरी पोहोचवता, म्हणजे प्रामुख्याने आपल्याला कशावरून माहिती होती की आपल्या 4000 वर्षापूर्वी सिंधू संस्कृती अस्तित्वात होती, हे कशावरून माहिती मिळते आपल्याला, ते तत्कालीन जे काही पुरातात्विक साधने आपल्याला मिळालेली आहे त्यांच्यावर, जे काही भांडी मिळालेली आहे त्याच्यावर, जे काही हडप्पा मोहनजोदारो यांचे जे काही अवशेष मिळालेले आहे प्रामुख्याने या गोष्टीवरून आपल्याला तत्कालीन स्थिती पूर्णतः माहिती मिळते, म्हणजे ही माहिती मिळत असताना आपण त्या आधारावर मग अंदाज बांधतो की अशा अशा प्रकारची ही जीवनशैली त्या तत्कालीन सैंधव संस्कृतीमध्ये अस्तित्वात होते, अदरवाईज आपल्याजवळ जर ती साधनेच नसेल, इथं साधनामध्ये पण पुरातात्विक आणि काही साहित्यिक असे दोन प्रकारचे इथं येतात, परंतु असो हे तर आपण कंटिन्यू करूच, परंतु इथे महत्त्वाचं म्हणजे या स्त्रोत साधनासोबत प्रामुख्याने आपण त्यांच्या प्रकाराकडे बघू, इतिहासाचा अभ्यास करीत असताना सुरुवातच आपली अशी असते की प्रामुख्याने ते किती प्रकारात मोडल्या गेलेलं आहे हेच आपल्याला माहिती नाही, म्हणजे इथे तुम्ही डायरेक्टली नाही का इकडे मुघलांकडे वळता, म्हणजे औरंगजेबाच्या डायरेक्ट जीवनात तुम्ही रुजता, आता तिथे औरंगजेबाचं जीवन ज्या वेळेस 1658 ते 1707 म्हणजे या कालखंडांमध्ये तुम्ही आलेले आहात, पण तुम्हाला हे माहिती आहे का की निश्चितरित्या त्याच्या पूर्वीचा इतिहास काय, नेमकं मुघल इतिहास कसे, जे तुम्ही सांगत आहे की आम्ही मागचं विसरत आहे, तुम्हाला प्रारंभ काय आहे, त्याचा मध्यार्ध काय आहे आणि त्याचं उत्तरार्ध काय, प्रामुख्याने आपण सिंधू संस्कृती घेतली तर ही बिफोर ख्रिस्त मध्ये इसवी सन पूर्व मध्ये जाते, मग हे काय भानगड आहे इसवी सन पूर्व आणि इसवी सन, आता इथे इसवी सन कधीपासून सुरुवात होते आणि इसवी सन पूर्व कधीपासून सुरुवात होते हे जेव्हा आपण त्यांच्या डीप मध्ये जातो, म्हणजे डायरेक्टली इतिहास, माझं तरी असं वैयक्तिक मत आहे की डायरेक्टली तुम्ही मधातून नका अभ्यास, जर तुम्ही मधातून अभ्यास केला तर त्यांचं प्रारंभिक जे आहे ते पूर्णतः तुम्ही विसरून जाल, म्हणजे जे ऐतिहासिक घटनाक्रम हे कोणतंही तुम्हाला एका वर्षाचा अभ्यास करायचं नसतो, जर आपण फक्त सिंधू संस्कृती ते आजचा गायक 2000 पर्यंतचा जर इतिहास आपण जर अभ्यासलं तर असे कितीतरी छोटे छोटे पार्ट तुम्हाला मिळेल, मग त्या पार्ट मध्ये अजून तुम्हाला आतमध्ये जाता येईल, म्हणजे त्यांचे सब पार्ट मिळेल, म्हणजे आपण सिंधू संस्कृती घेऊ किंवा इवन तुम्हाला एक जस्ट प्रकाराचं एक 5 मिनिटात वर्णन करतो, आपलं इतिहासामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार पाळले जातात, पण 3 प्रकार साधारणतः आपली मान्यता काय राहते की साधारणतः प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक, पण अशा पद्धतीत हा प्रकार मान्य केला, प्रकार असा आहे की प्रागैतिहासिक काळ, आद्य इतिहास आणि ऐतिहासिक काळ, आता प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे काय, की ज्या कालखंडामध्ये मानव एकतर पूर्णतः असभ्य होता
किंवा त्यांना लेखन कलेचा पूर्णता अभाव होता। अशा काळाला इतिहासकारांनी काय म्हटलेलं आहे, प्रागैतिहासिक काळ। मग आद्य इतिहास म्हणजे काय किंवा इतिहास पूर्व कालखंड कशाला म्हणू, की त्या कालखंडांमध्ये लेखन कला तर अस्तित्वात आहे, मानवी सभ्य झालेला आहे, परंतु त्या लेखन कलेचा कुठेतरी उद्भव झालेला नाही आहे, त्या लिपीचा शोध लागलेला नाही। त्यामध्ये आपण सिंधू संस्कृतीला जातो, ती चित्रलिपी होती, ठीक आहे। मग इथून आपले कुठेतरी सुरुवात झालं आणि मग ऐतिहासिक कालखंड, आणि ऐतिहासिक कालखंडाचे मग हे तीन उपप्रकार म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक। मग अशा पद्धतीने आपण ऐतिहासिक कालखंडावर येतो। ज्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीचं वाचन कराल तर मग तुम्हाला समजेल की प्रागैतिहासिक कालखंडाचे काय वैशिष्ट्य आहे, आद्य इतिहास किंवा इतिहास पूर्व कालखंडाचे काय वैशिष्ट्य आहे आणि ऐतिहासिक कालखंडाचे काय वैशिष्ट्य आहे। जेव्हा या तीनही कालखंडावरून तुम्ही डायरेक्टली ऐतिहासिक कालखंडावर याल तर मग ते ऐतिहासिक कालखंड नेमकं कधीपासून सुरुवात झालं हे मग इथून कुठेतरी, कारण सिंधू संस्कृतीच्या संदर्भात आपण अभ्यास केला, कुठेतरी त्यांच्या त्या प्रकाराबाबत कुठेतरी आपल्याला एक दिसते की ते सिंधू संस्कृती चित्रलिपी किंवा त्यांच्या संदर्भात जेवढी साधने आपल्याला मिळालेली आहे ती पूर्णतः पुरातात्विक होती, त्याला साहित्यिक साधनांची जोड नव्हती। की ज्या पुरातात्विक साधनांमध्ये आपल्याला जी काही भांडी, जी काही अवशेष, जी काही अवजारे त्या संदर्भात त्या कालखंडाचे मिळालेले आहे, त्याला पुरावा म्हणून आपल्याला काय हवं होतं, एक साहित्य कुठेतरी लिखित स्वरूपात, ज्यांच्या आधारावर आपण काय करू शकलो असतो, तिथे भांडी मिळालेली आहे किंवा एखादं इमारत मिळालेली आहे, तर ते जे काही अवशेष आहे त्याची पुष्टी आपल्याला कशावरून झाली असती, त्या साहित्यिक साधनावर। परंतु तिथे फक्त आपल्याला पुरातात्विक मिळते, साहित्यिक मिळत नाही, म्हणून त्यांना इतिहासकारांनी काय टाकलं, आद्य इतिहासामध्ये किंवा इतिहास पूर्व कालखंडात। मग ऐतिहासिक कालखंड हे कधीपासून सुरुवात होते, इसवी सन पूर्व 6वे शतक, कारण इथे कुठेतरी धार्मिक आंदोलने झाली, कुठेतरी राज्य उत्पत्तीचा सिद्धांत आला। मग प्रामुख्याने आपल्या ऐतिहासिक कालखंडाला तिथून त्या इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून, कारण इथे धार्मिक आंदोलने झाली। ऐकलेलं असेल तुम्ही जे भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर जैन यांच्या संदर्भातली धार्मिक क्रांती त्या कालखंडात झाली आणि त्या कालखंडाचाच परिणाम नंतर बहुतांश जे की वैदिक आणि उत्तर वैदिक कालखंडांमध्ये ज्या काही बाबी उद्भव झालेल्या होत्या त्या बाबींचा जे आहे उल्लेख आपल्याला इथे सापडतो। मग या स्रोत साधनांचं महत्त्व सांगताना इथे हा जो इतिहास तुम्ही अभ्यासत आहे हे कशावरून आपल्याला कळते, जे धम्मपीठक होते, विनयपीठक होते, जे त्रिपीठक आहे प्रामुख्याने, किंवा अनेक सर बुद्धिस्ट इंडिया नावाचा एक ग्रंथ होता ज्यावरून त्या कालखंडांमध्ये 16 महाजनपद होते, जे मगध, कोशल, अंग, कुरू, पांचाल ऐकलेलं असेल, म्हणजे राज्याचा उद्भव जिथून झालेला आहे तिथून आपल्याला अभ्यास करायचा आहे। आणि तिथून ज्या वेळेस आपण समोर ढकलत चालू तर मग तुम्हाला प्रथम राज्य म्हणून मौर्य साम्राज्य दिसेल, ठीक आहे। मग इथून जेव्हा तुम्ही वाचन कराल तर ती लिंक जी आहे तुमची तुटणार नाही, कारण इथे काय आहे, तुमचं जीवन घ्या, तुमचं जे काही जन्म आहे ते घ्या आणि जन्मापासून आतापर्यंत केलेली वाटचाल घ्या, कारण इथे एक रोमन सिनेटर सिसेरो नावाचा जो इतिहासकार होता ज्यांनी प्रथमतः या इतिहासाचे जनक असलेल्या हेरोडॉटसला जनक ही उपाधी दिलेली आहे, ते रोमन सिनेटर सिसेरो काय म्हणतात की टू बी इग्नोरंट व्हाट हॅपन बिफोर यू वेअर बॉर्न टू बी युअर अ चाइल्ड, म्हणजे तुम्हाला जर तुमच्या जन्मापूर्वी घडलेल्या घटनांचा इतिहास जर माहिती नसेल तर त्यांची बाल्यावस्था संपलेली नाही। त्यावरून काय की कुठेतरी तुम्हाला तुमच्या जीवनाविषयी तुम्ही सहजरित्याने सांगू शकता की मी फर्स्ट स्टँडर्डला असताना असं केलं, फिफ्थ स्टँडर्डला असताना असं केलं, हा इतिहास तुमच्या लक्षात राहतो, पण तोच इतिहास जर तुम्हाला कोणाच्या दुसऱ्याच्या संदर्भात जर वाचून काढायचं झालं तर ती तिथी किंवा ती तारीख तुमच्या लक्षात राहतो का, कारण इथे कुठेतरी स्वतःच्या जीवनामध्ये आपली रुची राहते, त्या रुची त्या आवडीनुसार आपण कुठेतरी वाटचाल करतो,
तर तशाच प्रकारचं इतिहासाचं वाचन करीत असताना ते आवड ते स्वतःच्या मनामध्ये कुठेतरी तुम्हाला निर्माण करावी लागेल, ज्या आधारावर काय होईल की कुठेतरी त्या इतिहासाचं वाचन करीत असताना तुम्ही त्या मुद्द्यापर्यंत जाऊन पोहोचाल, कुठेतरी तशा पद्धतीचं वाचन करण्यात तुम्हाला आवड निर्माण होईल आणि ते लवकर तुमची मेमरी जे आहे ॲक्सेप्ट करेल. नॉर्मली इतिहासाचा अभ्यास करताना या प्रकारावरच तर फोकस करायच नाही आहे, तर ती लिंक तुम्हाला तोडता नाही आली पाहिजे. जसं की आता आपण जर एक प्राचीन कालखंडाचं महत्वपूर्ण उद्यानवर तुम्हाला फोकस करतो शॉर्टकटमध्ये, ठीक आहे, तुम्ही सिंधू संस्कृतीचा अभ्यास केला आपण प्रारंभच आपण तिथून मानतो, उलट त्यापेक्षाही पूर्व आहे प्रागैतिहासिक कालखंडाची तीन कालखंड पडतात, पुरापाषाणकाल, मध्यपाषाणकाल आणि नवपाषाणकाल, परंतु फारसा आपल्याला तिथपर्यंत जायचं नाहीये. तर इथे आपण जे ऐतिहासिक आद्य इतिहासपासून जो इतिहास आपण अभ्यासत आहे यामध्ये काय आहे की कुठेतरी त्यांच्या त्या प्रकारावर ज्या वेळेस फोकस करतो आणि सिंधू संस्कृतीपासून आपण घेऊन चालत आहे त्यांना, तर ती लिंक तुमची दिसणार नाही. मग त्यानंतर प्राचीन इतिहासाच्या पार्टमध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स करता येईल, ते नोट्स काढत असताना तुम्हाला सिंधू संस्कृती एक टॉपिक सांगत आहे तुम्हाला, दुसरा टॉपिक त्यानंतरचा काळ कुठेतरी वैदिक, त्यानंतर कुठेतरी उत्तर वैदिक, त्यानंतर मग इसवी सन पूर्व सहावे शतक बौद्ध धर्म जैन धर्म, त्यानंतर मग त्याच्यातूनच सोळा महाजनपदाचा उदय, मग सोळा महाजनपदाचा उदय झाल्यानंतर मौर्य कालखंड प्रथम एक राज्य म्हणून, आणि मग मौर्यानंतर मौर्योत्तर कालखंडांमध्ये शक, कुशाण, सातवाहन हे सगळं, मग त्यानंतर आपण येतो कुठेतरी मौर्योत्तर कालखंडानंतर गुप्त आणि गुप्त कालखंडानंतर परत अजून गुप्तोत्तर कालखंड, ज्यामध्ये शेवटचा प्राचीन भारतीय राजा म्हणजे हर्षवर्धन, मग 606 ते 647 म्हणजे आलो 8व्या शतकापर्यंत. मग तिथून कुठेतरी मध्ययुगीन कालखंडाला सुरुवात होते, म्हणजे मोहम्मद बिन कासिम यांचं आक्रमण 712, त्यानंतर मोहम्मद गझनी 1001 ते 1027, त्यानंतर मोहम्मद गोरी जे 1175 ते 1206 सल्तनत युगाला सुरुवात. मग या पद्धतीत जर तुम्ही अभ्यास करत गेला म्हणजे प्रत्येक पार्टचं, तर तुम्हाला प्राचीन इतिहास काय आहे आणि मग त्यामध्ये अजून डीपली जर जायचं आपल्याला, हे पहिले आपण इतिहासाची लिंक समजून घेतो की नेमकं यामध्ये या प्रकारामध्ये अजून काय काय उपप्रकार पडतात किंवा याची वाटचाल इतिहासाची कशा पद्धतीने झाली. मग आपण हे अभ्यास केल्यानंतर आता त्यांच्या डीपली मुद्दे, आता सिंधू संस्कृती संदर्भात मग त्यांची नगररचना कशा पद्धतीची, त्यांचे विस्तार कुठपर्यंत होतो, शेवटी आलं इतिहासामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायचं ते म्हणजे भौगोलिक स्थान, कारण भौगोलिक स्थानाशिवाय इतिहास जे आहे त्याची मांडणी तुम्ही करू शकत नाही, ते लक्षात तुम्ही ठेवू शकत नाही. तुम्हाला जस्ट आधुनिक काळाचं म्हटलं की वास्को दि गामा आला भारतात आला हे तुम्ही ऐकता, परंतु नेमकं भारतातील त्या कोणत्या प्रांतावर तो आलेला आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. याच्याशिवाय म्हणजे त्या ऐतिहासिक माहितीला जर तुम्ही भौगोलिक स्थानाची जर जोड देऊ शकत नसाल तर ते तुमच्या लक्षात येणार नाही. वास्को दि गामा आला 1400 ठीक आहे, ते आल्यानंतर तो भारतातील कोणत्या स्थानावर कुठे उतरला, त्या स्थानाचे आताचे नाव काय आहे, म्हणजे एक कंपॅरेटिव्हली स्टडी तुम्हाला करावी लागेल, तेव्हा जाऊन ते कुठेतरी तुम्ही वाचलेलं जे आहे ते लवकर तुमची मेमरी जे ऍक्सेप्ट करेल. कारण आपण सिंधू संस्कृती लिहिलं, त्यांचं कालखंड लिहिलं आपण की इसवी सन पूर्व 3000 पासून ते आलेली आहे 2750 ते 1850 दरम्यान, तर मग त्याच्या बाहेर जायचं कामच नाही, ठीक आहे. आपल्याला अभ्यास कोणत्या काळाचा करायचा आहे तेवढ्याच, ते पण इसवी सन पूर्व, जर आपण ते इसवी सनामध्ये त्यांना आणू शकत नाही, म्हणजे येशू ख्रिस्ताचं जन्मस्थान हे पहिले शतक मानलं गेलेलं आहे, मग त्यांच्या जन्मापूर्वी जे काही घटना घडलेल्या आहेत ते आपण इसवी सन पूर्व मध्ये दाखवतो, मग त्याच्यापूर्वी काय काय घडलेलं आहे आपल्या इतिहासामध्ये ते लक्षात घ्यायचं सुरुवातीला. वाचन करताना तेवढं तर लक्षात येतेच की येशू ख्रिस्ताचं जन्मस्थान पहिले शतक मानलेलं आहे, तर त्या पहिल्या शतकापूर्वी काय घडलेलं आहे, भगवान गौतम बुद्धाचं जन्म 563, भगवान महावीराचं जन्म 545, ठीक आहे. त्यानंतर आपण काय पाहतो की कुठेतरी त्यानंतर त्या इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये जे 16 महाजनपद होते, त्या 16 महाजनपदाचा उदय कशा पद्धतीने झाला ते आपण त्यांना 7व्या शतकात ठेवू,
त्यांना त्या सहाव्या शतकाच्या बाहेर तर आणू शकत नाही. मग ते त्या येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून कितीतरी म्हणजे 500-600 वर्ष पूर्वी त्या घटना घडलेल्या आहे. म्हणून त्यांना आपण इसवी सन पूर्व 6व्या शतक किंवा इसवी सन पूर्व 563. इथे मी एकच तिथी सांगत आहे, भगवान गौतम बुद्धाच्या बाबतीत 2-3 तिथी आहे, 567 ही आहे, 622 ही आहे, ठीक आहे. परंतु असो, तर इथे अशा पद्धतीनं तुम्ही ज्या वेळेस ते क्रोनोलॉजिकली त्या इतिहासाचा अभ्यास कराल, त्या इतिहासाला कुठेतरी भौगोलिक स्थान प्रदान कराल, त्याच्याशिवाय तुम्हाला इतिहासाची पूर्ण माहिती होणार नाही आणि ते लक्षातही राहणार. तुम्हाला जर आता एक प्रश्न उपस्थित केला की मुघल कुठे होते किंवा मराठे कुठे होते किंवा म्हैसूरचा हैदर अली टिपू सुलतान हे नाव ऐकलेलं आहे हे कुठे होते किंवा प्रामुख्याने झाशी युद्ध नेमकं भारतातील कोणत्या प्रांतात झालं, तर हे तुम्हाला स्थान जे आहे पूर्णतः तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. त्याशिवाय त्या ऐतिहासिक घटनेला कुठेतरी महत्व येणार. जर ऐतिहासिक घटना पूर्णपणे लक्षात ठेवायची असेल तर सर्वात प्रथम ते भौगोलिक स्थान तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तिथे इतिहास म्हणजे फक्त काही कथा किंवा गोष्टी या स्वरूपातच अभ्यास नाही आहे यांचा. मी तरी म्हणतो की तुमचं कोणताही पार्ट यामधून सुटणार नाही. तुम्हाला समाजशास्त्रीय अभ्यास पूर्णतः इतिहासाच्या माध्यमातून अभ्यासता येईल, ठीक आहे. राज्यशास्त्र पूर्णतः इतिहासाच्या माध्यमातून अभ्यासता येईल. इव्हन तुमचा संवैधानिक जागतिक स्तरावरील इतिहास पूर्णतः या इतिहासाच्याच माध्यमातून अभ्यासता येईल. हे इतिहासाचे उपप्रकार आहेत. सांस्कृतिक इतिहास जे अनेक प्रकारचे आज मंदिरे आहे किंवा त्यांचे अनेक प्रकारचे वैशिष्ट्य आहे, जसं की वेरूळचं कैलास मंदिर, ठीक आहे, किंवा अजंताच्या गुफा, मध्य प्रदेशमधील बाघ गुफा, किंवा कोणार्कचं सूर्य मंदिर घ्या, किंवा राजराजेश्वर किंवा बृहदेश्वर मंदिर घ्या, हे पूर्णतः त्या सांस्कृतिक इतिहासामध्ये. म्हणजे तुम्ही हे मोठ्या पार्ट मध्ये खेळत आहे, मग त्यांच्या आतमध्ये ज्या वेळेस जाल तर त्याबद्दलचा इतिहास पूर्णतः तुमच्या लक्षात येईल. परंतु प्रारंभिक तुम्हाला इतिहासाचं प्रामुख्याने अभ्यास करीत असताना सर्वात महत्वपूर्ण बाब जर कोणती असेल तर ते म्हणजे ग्रुप डिस्कशन. तुम्ही जर एखादा पार्ट जसं सिंधू संस्कृती अभ्यास करा, ठीक आहे, त्यांचा विस्तार काय होतं, त्यांची नगर रचना काय होती, त्यांची रस्त्याची योजना कशी होती, त्यांची आताची जसं आपण एक लाईटिंगची व्यवस्था म्हणतो रस्त्याला लागून, किंवा मोठमोठे नाले कशा पद्धतीने त्या छोट्या नाल्यांना घेऊन बाहेर शहराच्या बाहेर सोडतात, आज जे NIT NMC अशा काही संस्था जे आहेत कुठेतरी या मूलभूत सुविधा जे प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्या आजच्या आधुनिक शहरात आहे, या शहराची तुलना कुठेतरी त्या काळाशी, ठीक आहे. इतिहासाचा अभ्यास करीत असताना स्वतःची तुलना स्वतःच जीवन त्यामध्ये बसव, ठीक आहे. जर एखाद्या शासकाविषयी तुम्ही माहिती घेत आहे, जसे की आता सम्राट अकबर यांची माहिती घेत आहे, तर त्यांचं जे जीवन आहे त्यांच्या जीवनाला कुठेतरी आपल्या जीवनाचं मोड द्या आणि त्यानुसार त्यांचं वाचन करा. मग त्यांच्या जीवनाच्या ज्या काही अनेक पैलू आहेत त्या पैलूंचा अभ्यास करा. जीवनाचे पैलू म्हणजे जे काही महत्वपूर्ण घटक आहे की त्यांचे सामाजिक योगदान काय, त्यांची राजकीय नीती कशा प्रकारची होती, त्यांच्या वेळेसची आर्थिक स्थिती काय होती, एक आपण त्यांच्या वेळेसची सांस्कृतिक स्थिती काय होती, त्यांच्या वेळेसची धार्मिक कंडिशन काय होती, हे पूर्णतः तुम्ही अशा पद्धतीने त्यांच्या जीवनात जाऊन त्यांच्या जीवनाचे जे पार्ट आहे त्या पार्टचा जर अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला ते इतिहास समजण्यास अवघड होणार नाही. प्रामुख्याने आपण क्रोनोलॉजिकली घेतो तर तुम्हाला इतिहासाचे जे इसवी सन आज तुमच्यापैकी बहुतांश लोकांना वाटत असेल काही नाही किती सांगितलं सर तरी आमच्या काही लक्षात येत नाही घटना, परंतु घटनेला तुम्ही तुमच्या जीवनाशी जोडून पहा. तुमच्या जीवनातल्या मला तरी वाटते की तुम्हाला असं कोणतंही क्षण नाही, कोणतंही तुमच्या जीवनातील अशी कोणतीही घटना नाही की जे तुम्ही सांगू शकत नाही. का सांगू शकता? कारण तुम्ही ते अनुभवलेलं आहे. कुठेतरी आपण रुची म्हणून 4 मित्रांमध्ये ते सांगतो तेव्हा जाऊन आपली ते कुठेतरी मेमरी त्या बॅकडेटेड हिस्ट्रीमध्ये आपल्याला घेऊन जाते. कारण इथे इतिहासकार म्हणतात तसं इतिहासकार नावाचा एक इतिहासकार झालेला आहे, त्याने व्हॉट इज हिस्ट्री नावाचा ग्रंथ लिहिला.
त्यांनी काय म्हटलं, हिस्ट्री इज एन अनएंडिंग पार्ट बिटवीन द प्रेझेंट अँड पास्ट, म्हणजे आपल्या जीवनाला रिलेट करा कोणाशी, पास्टशी। म्हणजे त्यांचं काय मत आहे की भूतकाळ व वर्तमान काळ यांच्यातील कधीही न संपणारा संवाद म्हणजे इतिहास। मी बोलत चालत आहे हा कुठेतरी इतिहास बनत चालत आहे, म्हणजे हा संवाद जसही समाप्त होतो तो कुठेतरी इतिहासाच्या कक्षेत मोडत जातो। मग आता हा जो इतिहासाच्या कक्षेत मोडत जात आहे, उद्याला चालून तर तुम्ही भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारत गुलाम होता हे सुद्धा विसरून जा, कारण आम्हाला ते तिथीच आठवण राहत नाही, ती घटना आठवण राहत नाही, की नाही? परंतु अशा पद्धतीनं घेऊन चालत नाही। आपल्याला आपल्या जशा पद्धतीने आपल्या पूर्वजाविषयी आपण काही माहिती घेतो, त्या पूर्वजाविषयीची जशा पद्धतीने माहिती घेतो तशाच पद्धतीने इतिहासमध्येही आपले पूर्वज असतात। त्या पूर्वजाविषयी कशा पद्धतीचं त्यांचं रहन सहन होतं, त्यांची राहणीमान कशा पद्धतीची होती, जशी आजची प्रशासन व्यवस्था अभ्यासतो आपण, तर साहजिक आहे त्याही वेळेस तशाच पद्धतीचं प्रशासन व्यवस्था असेल। त्यावेळेस आजची जी लष्करी व्यवस्था आहे, आजची जी सैन्य व्यवस्था आहे, साहजिक आहे त्याही वेळेस। मग अशा पद्धतीने कंपॅरेटिव्हली स्टडी करा तुम्ही, की ज्या माध्यमातून ती घटना किंवा ते स्थान किंवा ते नाव हे तुम्हाला सहजरित्या लक्षात ठेवता येईल। अदरवाईज तुम्ही त्याला आपल्या जीवनाशी तर जोडतच आहे, परंतु जागतिक स्तरावरील इतिहास लेखन किंवा आपल्या भारतीय स्तरावरील या दोन्ही कुठेतरी बहुतांश अशा घटना राहतात की जर तुम्ही अभ्यास करीत असताना जर त्या घटनेला कुठेतरी जर थोडस वाचन क्षमता जर वाढवली तर इथे 1905 मध्ये काय घडलं होतं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर असे कंपॅरेटिव्ह स्टडी करा। म्हणजे या दोन्ही माध्यमातून काय होईल की कुठेतरी तुम्हाला त्या घटना किंवा ती तिथी किंवा ती तारीख लक्षात ठेवत असताना अजून सिंपल होते, अजून तुम्हाला मजेशीर वाटेल। कारण की इथे जर 1905 मध्ये बंगालची फाळणी होत होती तर आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया जपान मध्ये युद्ध झाले होते, जे बलाढ्य रशियाचा नाही का छोट्याशा एक आशिया खंडातील, कारण आशिया खंड म्हणजे तत्कालीन गुलाम, ठीक आहे, तर म्हणून त्या छोट्याशा जपाननी बलाढ्य रशियाचा पराभव केला जे युरोपियन राष्ट्र। मग या घटना अशा पद्धतीने लक्षात जर ठेवल्या तर तुम्हाला त्याच 1905 मध्ये घडलेल्या घटना जागतिक इतिहासाचं अध्ययन करत असताना सहजरित्या लक्षात येईल। तेच जर आपण गांधी युग घेतलं, इकडे नाही का तुम्ही रॉलेट कॅक्ट घ्या, जालियनवाला बाग हत्याकांड घ्या, असहकार चळवळ घ्या, चोरी चोरा घ्या, तर ते जागतिक स्तरावर त्यावेळेस अनेक प्रकारच्या अनगिनत अशा घटना घडलेल्या होत्या। वर्षायत प्रसिद्ध पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव आणि त्याच वेळेस त्यांच्यावर लागलेला अपमानास्पद असा वर्षायत ज्याचे घातक परिणाम आपल्याला नंतर चालून दिसते। त्याच 1920 मध्ये 10 जानेवारी 1920 राष्ट्रसंघाची स्थापना, त्याच राष्ट्रसंघाच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय शांतता व सुव्यवस्था प्रस्ताव, तेच 20 जिकडे कुठेतरी नागपूर अधिवेशन भरलेलं होतं, कोणाच्या नेतृत्वाखाली, विजय राघवाच्या, ज्यामध्ये असहकार चळवळीचा ठराव पारित करण्यात आला। मग अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही तुलनात्मक रीतीने त्या गोष्टीचा अभ्यास कराल तर सहज रीतीने तुम्हाला त्या सर्व बाबी त्या सर्व तारका सहज रीतीने लक्षात येईल। डायरेक्टली पार्ट पाडा प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक, तर प्राचीन भारत सिंधू संस्कृती पासून आपण हर्षवर्धनापर्यंत गेलो, तर इथे मोहम्मद बिन कासिम पासून ते आपण डायरेक्टली नाही का इकडे मुघल कालखंडापर्यंत, म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत किंवा प्लासी युद्धापर्यंत 1707 किंवा 1757। नॉर्मली औरंगजेबाचा मृत्यू म्हणजे इकडे आधुनिक काळाची सुरुवात मानल्या जाते किंवा प्लासी युद्ध म्हणजे आधुनिक काळाची सुरुवात मानल्या जाते। मग इथे कुठेतरी अशी जेव्हा तुम्ही पार्ट पाडता तर त्या पार्टनुसार अभ्यास केलं तर त्या घटना किंवा त्या घटनामधील जे काही प्रसिद्ध व्यक्तित्व या सर्वांविषयी सहजरीतीने तुम्ही ऍक्सेप्ट करू शकाल, कारण आज तुम्ही कोणत्या स्तरावरील एक्झाम फेस करता याच्यावर डिपेंड करते ते इतिहास कोणत्या प्रकारचं तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे। जर तुम्ही आय एस लेवलचं करत असाल तर तुम्हाला प्रागैतिहासिक कालखंडापासून पूर्णतः इथपर्यंत यावं लागेल, ठीक आहे। तेच जर तुम्ही जर एखादी प्रादेशिक
स्तरावरील तलाठी वगैरे किंवा या प्रकारच्या एग्जाम जर तुम्ही फेस करत असाल तर त्या प्रादेशिक इतिहासावर तुम्हाला भर द्यावा लागेल. म्हणजे जसं नागपूरचं नागपूर जिल्ह्याविषयी जर इथे जर भरती होत असेल तर त्या नागपूर जिल्ह्याविषयीची माहिती तुम्हाला करावं लागेल. इथे इतिहासाच्या दृष्टिकोनातून काय काय महत्वाचं आहे मग जाऊन तुम्हाला त्या इतिहासामध्ये डोकावून पाहताना मग दिसेल तुम्हाला सेंट्रल म्युझियम दिसेल, झिरो माईल स्टोन दिसेल किंवा राष्ट्रीय महामार्ग दिसेल जे 6 आणि 7 जे इथून जात आहे असे अनेक, नागनदी दिसेल किंवा इथे असलेले प्रसिद्ध शासक दिसेल भोसले किंवा त्या पूर्वी गोंड. मग हे अशा पद्धतीनं तुम्हाला त्या एक्झाम कोणत्या स्तरावरील आहे त्यानुसार तुम्हाला त्या इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे एकंदरीत त्या परिस्थितीमध्ये जर अजून एक महत्वाचं त्या तिथीविषयी किंवा त्या घटनेविषयी किंवा इतिहास अजून सोपं बनविण्यासाठी प्रामुख्याने तुम्ही आत्मचरित्र जे जीवनी म्हणतो आपण त्यांचा अभ्यास करा. या दृष्टिकोनातून काय होईल त्या जीवनीच्या माध्यमातून तुम्ही कुठेतरी त्यांच्या जीवनामध्ये रस घेऊन एक आवड निर्माण होऊन त्यांचं वाचन करा आणि त्या माध्यमातून काय होईल की त्या व्यक्तीचं जर आपण इतिहासामधील जर पार्ट जर घेतलं जसं की महात्मा गांधी घ्या किंवा जवाहरलाल नेहरू घ्या किंवा हिटलर घ्या त्यांचे जर आत्मचरित्र आपण अभ्यासलं म्हणजे त्यांचं जे काही रोल असेल जागतिक स्तरावरील किंवा त्या राष्ट्रीय स्तरावरील ते सहजरित्या ते घटना ते तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे म्हणजे अजून तुम्हाला ते सोपं जाईल जेव्हा तुम्ही त्यांच्या जीवनी वाचता यामध्ये तुम्हाला कंटाळा येणार काय येणार नाही कारण ते वाचताना तुम्हाला कुठेतरी रस वाटेल. या सोबतच अजून तुम्हाला इतिहासाचा अभ्यास अजून सोयीस्कर करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारचे तुम्ही कुठेतरी फिरण्याच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा कुठेतरी सहलीच्या दृष्टिकोनातून जे ऐतिहासिक सहल किंवा असं सहजरित्या फॅमिली टूरवर वगैरे जातात तर जेव्हा तुम्ही ऐतिहासिक स्मारकावर जाता तर सहज रीतीने त्या स्मारकावर पूर्णता माहिती लिहिलेली जातात. ते चांगल्या पद्धतीने आपण वाचतोय हे रुचीनं की इथे आलेलो आहे मी म्हणून मी कुठेतरी वाचन करत आहे. जसं की तुम्ही बीबीका मकबरा ठीक आहे मग तो कोणी बांधला कधी बांधला कोणत्या कालखंडात बांधलेला आहे ते सर्व त्या स्टोनवर लिहिलेलं राहत ते आपण सहजरीतीने वाचतो कारण एवढ्या लांबवर आपण गेलेलो आहे म्हणून सहजरीतीने तो इतिहास जे आहे आपली मेमरी जी आहे ते ऍक्सेप्ट करेल. किंवा तुम्ही ताजमहाल जा किंवा अजंताच्या लेणीला जा किंवा कोणार्कच्या सूर्य मंदिरला जा असे कितीतरी वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या ऐतिहासिक स्मारकावर इव्हन आपल्या नागपूरमध्ये सेंट्रल म्युझियम मध्ये किती लोक गेले म्युझियम सेंट्रल म्युझियम जे 0 माईल स्टोनला लागून आहे बर्डीवर तर तिथे नाही का आपला पूर्ण इतिहास लिहून आहे. ते प्राचीन इतिहासाची माहिती आहे पूर्णता ते पूर्ण फिरत असताना ते तर ऐतिहासिक अवजारे पण आहे ऐतिहासिक हत्यारे पण आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला अजून इतिहासाविषयीची चांगल्या पद्धतीनं तिथून माहिती मिळेल. किंवा नेहरू मेमोरियल मुंबईचा त्या माध्यमातून अनेक प्रकारचे इतिहास तुम्ही आत्मसात करा म्हणजे एक ना अनेक माध्यमातून तुम्ही इतिहासाचं अध्ययन करू शकता. या माध्यमातून आपण पाहतो की कुठेतरी ज्या पद्धतीने तुम्ही वाचन करता सर्वात महत्वपूर्ण मी सांगितलेलं की एक तर मध्यार्थापासून कधी इतिहासाला स्टार्ट करायचं जसं की तुम्ही आता जर मुघलांविषयी वाचत आहे तर प्रथमतः हे लक्षात घ्या की मुघलांची सुरुवात कुठून झाली. कोणताही एक वंश घ्या त्याची सुरुवात कुठून झालेली आहे तर आपल्याला दिसेल काय की कुठेतरी पानिपतच्या युद्धाने झाले तर त्या पानिपतच्या युद्धापासून ते आपण त्या बाबरांचा मृत्यूपर्यंत म्हणजे 4 वर्षांच्या इतिहासात पूर्णतः बाबर येईल. तिथून मग कुठेतरी हुमायून येईल तिथून कुठेतरी 1558 ते 1605 पर्यंत अकबर येईल. मग या पद्धतीनं तुम्ही सरकत जाल तर कुठेतरी तुम्हाला त्या इसवी सनाविषयी काही एक प्रॉब्लेम येणार नाही आणि या पद्धतीनं अजून चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या गोष्टीचं वाचन करावे. आता या व्यतिरिक्त अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्ही मूवी वगैरे पाहत असाल
ठीक आहे. तर मूव्ही पाहत असताना आपण काय करतो की त्यांच्या त्या जे काही कहाणी असेल, जे काही स्टोरी असेल, त्यामध्ये पूर्णतः स्वतःला झोकून देतो. हे जर आपण अर्ध्या मधातून जर पाहिले लक्षात येईल का की काय त्यांचं टायटल काय आहे, त्यांची कहाणी काय आहे. जेव्हा आपण स्टार्टिंग टू एंडिंग किंवा स्टार्टिंग टू मिडल इथपर्यंत जरी पाहिलं तरी आपण अंदाज बांधू शकतो की नंतर काय होणार आहे. परंतु तेच जर मधातून एंडिंग पर्यंत पाहिलं तर आपण पूर्वीच सांगू शकतो नेमकं तेच इतिहासा संदर्भातही तसंच आहे. इथे मुघल कालखंडासंदर्भात असो किंवा सल्तनत कालखंडासंदर्भात असो तर प्रत्येकाचे पार्ट आहे. जसे की आपण मोहम्मद गोरी मोहम्मद गझनी यांचा अभ्यास केला, हे झाले संपले आले गेले, परंतु प्रारंभिक सुरुवात जी आहे ते कुठेतरी 1206 पासून झाली. मग 1206 ते 1526 इथपर्यंत एकंदरीत मग त्यांच्या किती वंश झाले त्या सल्तनत कालखंडामध्ये यांच्याकडे, मग आपल्याला 5 वंश दिसले. आणि 5 वंशाच्या मग डिटेल मध्ये जा, मग त्यांच्या शासकाचं एक एक पार्ट करा, त्यांची नोट्स बनवा, त्यांचं कालखंड लिहा, आणि त्यानंतर मग हळूवारपणे आपण कुठेतरी त्या इतिहासामध्ये त्यांच्या ज्या जीवनातील ज्या घटना आहे त्यांच्याकडे आपण वळू. या पद्धतीनेही तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. आणि अशा पद्धतीने आपल्याला माहिती आहे की कुठेतरी या सर्व दृष्टिकोनातून जेव्हा आपण आता या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचा शेवटचा मुद्दा, कोणतीही महान व्यक्ती घ्या, जे काही महान व्यक्तीची बहुतांशपणे जीवनी वाचताना जे आहे ना आपण पूर्णतः त्यामध्ये रस घेऊन ते वाचतो. जसं की हिटलर याविषयी सर्वांनाच वाटते की काहीतरी वाचावं, तर मग त्यांचा माइंड काम जे माझा संघर्ष हा त्यांचा आत्मचरित्र वाच. मग त्यांच्या त्या एका त्या चरित्र जीवनीतून आपल्याला कितीतरी जागतिक स्तरावरील कितीतरी घटनांविषयी माहिती मिळते त्यांच्या त्या एका जीवनीतून. कारण जीवनी वाचताना आपल्याला इतिहास वाचल्यासारखं वाटत नाही, मग ऐतिहासिक घटना जी आहे त्या माध्यमातून कुठेतरी तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि त्याच माध्यमातून कुठेतरी तुमची वाटचालही राहील. आता ऐतिहासिक घटना जर आपण आधुनिक युग जर आधुनिक कालखंड आता तुम्ही प्राचीन मध्ययुगीन कुठेतरी तुमच्या चेहऱ्यावरून थोडा वाटत आहे मला आता आपण आधुनिक, तर आधुनिक मध्ये तुम्हाला 3 पार्ट पाडता येईल. ठीक आहे, प्लासी युद्ध ते 1857 उठाव, म्हणजे 1757 23 जून 1757 प्लासी युद्ध ते 1857 उठाव. परंतु आता इथेही 1857 त्या उठावाची भीषणता कधी लक्षात येईल आपल्याला, जेव्हा आपण त्या 1857 उठावापूर्वी घडलेल्या घटनांमध्ये, म्हणजे मग आपल्याला कुठे जावं लागेल त्याच्या पूर्वी की प्लासी युद्धापासून नेमके कोणकोणत्या घटना क्रोनॉलॉजिकली घडत आल्या ज्याचा परिणाम 1857 उठाव आहे. मग कुठेतरी तो पार्ट त्या दृष्टिकोनातून तुम्हाला अभ्यासता येईल, ज्या माध्यमातून तुम्हाला मग त्याच्या पूर्वीच्या लॉर्ड डलहौसी जे 1848 ते 1856 त्यांच्या जीवनामध्ये मग त्यांनी राबविलेल्या ज्या डॉक्ट्रिन ऑफ लॅब सिद्धांत मध्ये जावं लागेल, त्याच्या पूर्वी आपल्याला लॉर्ड वेलेस्ली यांचं जे सबसाइडरी अलायन्स जे तैनाती खोज पद्धत यांच्यामध्ये डोकावून पाहावं लागेल. म्हणजे या घटना म्हणजे कुठेतरी त्या घटनाची कारण. जीवनामध्ये खूप काही शिकण्यासारखं कुठून मिळते आपल्याला की जिथे आपण चूक करतो, जिथे चूक करतो ती आपल्याला जीवनाची शिक देऊन जाते. हे जी इतिहास इथे कुठेतरी आपल्याला सांगतो, कुठेतरी आपल्याला त्याबद्दलची शिक देतो. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही आता कॉलेजला आलात, ठीक आहे, म्हणजे घरून निघेपासून तर इथपर्यंत येईपर्यंत काय घटना घडलेल्या आहे हे तुम्हाला माहिती आहे. हे कुठेतरी आपल्याला पूर्णपणे आपण लक्षात ठेवतो, हे तर पास्ट आहे. ठीक आहे, पास्ट आहे, तुम्ही इथपर्यंत आलं झालं पास्ट, परंतु इथे पास्टला आपल्याला प्रेझेंट शिक जोडायचं, इथे आपल्याला भूतकाळाला कोणाशी जोडायचं आहे प्रेझेंट शिक, आता आपल्याला वर्तमान काळाशी जोडायचं आहे. मग वर्तमान काळाशी आपण जोडत असताना त्याच घटना, कारण इथे निकष बदलणार नाही, निकष तेच राहणार. जर आपण आधुनिक काळातील प्रशासन व्यवस्था जरी घेतली तरी या प्रशासन व्यवस्थेमध्ये जे काही घटक इन्क्लूड आहे ते आपल्याला
कितीतरी हजार वर्षापूर्वी मौर्य कालखंडामध्ये दिसले. ते वेळेस 18 तीर्थ होते, 27 सदस्य होते. जसं आज आपण कॅबिनेट राज्यमंत्री हे शब्द वापरतो ना, हे कितीतरी दिवसापूर्वी आपल्याला दिसले. जे अल्बर्ट आईन्स्टाईननं अणूचं जे शोध लावलेलं आहे, ते अणू जे आहे कुठेतरी आपल्याला भगवद्गीतेच्या माध्यमातूनच प्रेझेंट केलेलं दिसेल. म्हणजे असे अनगिनत प्रश्न जे आहे ते तुम्हाला त्या इतिहासामध्ये जेव्हा तुम्ही निर्माण कराल की असं का घडलं, कारण इतिहासाचा अर्थच ते आहे, इति प्लस ह प्लस हा, म्हणजे अशा प्रकारे घडलं. तर हे का घडले, जेव्हा यामध्ये तुम्ही रुची दाखवाल तर तेव्हा जाऊन तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करताना अजून त्यामध्ये रोचकता येईल, त्यामध्ये आवड निर्माण होईल. अदरवाईज ते कंटाळवाणं वाटेल. तुम्ही आज नाही का इथे बसून आहात, अजून तुमच्या नंतरची नेक्स्ट येणारी जी काही पिढी असेल त्या यावर भरोसा करणार नाही की आपण कधी गुलाम होतो आणि आपल्याला अशा पद्धतीनं स्वातंत्र्य मिळालेलं आहे का, कारण त्यांच्यावरून काही एखादं शतक लोटल्या गेलेलं आहे. म्हणजे आताच आपल्याला आपल्यामध्ये मनामध्ये असलेला राष्ट्रवाद आपण जागृत करू शकत नाही. कारण का जागृत करू शकत नाही, कारण कुठेतरी आताही आपण मी महाराष्ट्रीयन, मी अशा पद्धतीचं, मी अशा पद्धतीचं, म्हणजे प्रांतवाईज भाषेवाईज जाती. परंतु ज्या वेळेस तुम्ही इतिहासाचा अभ्यास कराल तर असे अनगिनत प्रश्न ज्याची उकल तुम्ही सहजरित्या करू शकाल. कोणत्याही प्रकारची जाती व्यवस्था नाही, ही कुठेतरी मानवाची एक उत्पत्ती आहे. ते धर्म घ्या किंवा कोणतं, प्रत्येक धर्माचं तुम्ही असं घ्याल तर सहजरित्या या इतिहासाच्या माध्यमातून अशा प्रकारची जे रुची निर्माण करणारे प्रश्न आहेत ते सुरुवातीला वाचा. म्हणजे काय होईल की त्या माध्यमातून मग हे धर्म आला कुठे, ठीक आहे, कोणता धर्म कोणत्या शतकात उदयाला आलेला आहे, कोणी त्या धर्माची स्थापना केलेली आहे यांचा अभ्यास जर केलं तर सहजरित्या तुमचं ते क्लिक होईल आणि ती रुची सुद्धा निर्माण होईल की खरं हे तर मी समजत होतो त्यापेक्षा कितीतरी उलट आहे. जाती व्यवस्थेचा उत्तर वैदिक काळाची देण आहे, वर्ण व्यवस्था उत्तर वैदिक काळाची देण आहे. त्यापूर्वी जर आपण सिंधू संस्कृती यांचा जर अभ्यास केला तर तिथे या हा प्रकार दिसून येणार नाही, किंवा इव्हन पूर्व वैदिक कालखंडातही तुम्हाला दिसून येणार नाही. म्हणजे इसवी सन पूर्व 1500 पर्यंत किंवा इसवी सन पूर्व 1000 पर्यंत आपल्याला हे कोणत्याच गोष्टी दिसून येणार नाही. किंवा या व्यतिरिक्त अनगिनत असे जे शोध लागलेले आहेत या शोधाच्या माध्यमातून अभ्यास करा. म्हणजे इतिहास तुम्हाला समजतानी लवकर सोपं जाईल की नेमकं आज जे आपण शेती पाहतो त्या शेतीमध्ये वेगवेगळे अवजार पाहतो हे कितीतरी दिवसापूर्वी आपल्याला दिसून येईल त्या इतिहासाच्या माध्यमातून. ती अवजारे कितीतरी दिवसापूर्वी दिसून येईल की नेमकं लोखंडाचा शोध कसा लागला हे तुम्हाला त्या इतिहासामध्ये डोकावून पाहताना दिसेल. त्यामध्ये मग परत तुम्हाला रुची निर्माण होईल की खरोखर या सर्व गोष्टी कशा पद्धतीनं आल्या, कशा पद्धतीनं मानवाची उत्पत्ती झाली, आर्य कुठून आलेले होते त्याबद्दलचे वेगवेगळे मत तुम्हाला देता येईल. जशा पद्धतीने लोकमान्य टिळक किंवा मॅक्स मुलर या लोकांनी, कोणी मध्य आशिया, कोणी जसे पेंका नावाच्या इतिहासकारांनी जर्मनी म्हटलं, कोणी रशिया म्हणतात, तर कोणी भारतच म्हणतात अविनाश चंद्र वगैरे सारखे इतिहासकार, किंवा आर्की फाउंड इन द वेदास नावाच्या ग्रंथाच्या माध्यमातून उत्तरी ध्रुव लोकमान्य टिळक. मग हे असे स्टेटमेंट तुम्हाला सहजरित्या लक्षात येईल ज्यामध्ये तुम्ही जर रुची निर्माण करत असाल तर. इतिहासाच्या माध्यमातून ज्या वेळेस तुम्ही आधुनिक काळाचं लाशी युद्धापासून अभ्यास कराल ते घटना जी आहे प्रत्येक सहजरित्या तुम्हाला ते क्रोनोलॉजिकली लक्षात येईल. ते कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं, एक तर तुम्ही ते कालखंडावाईजही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे, की 1757 कोणापासून सुरुवात झाली किंवा त्यावेळेस गव्हर्नर कोण होता, गव्हर्नर जनरल ही उत्पत्ती कधी झाली, तर ती आपल्याला वॉरेन हेस्टिंग पासून 1772. मग त्यानंतर क्रोनोलॉजिकली घेत चला की त्यानंतर गव्हर्नर जनरल कोण आला, त्यानंतर कोण आला, त्यानंतर कोण आला. नॉर्मली त्यांचं इथील व्हाईस राय किंवा गव्हर्नर जनरल म्हणून कारकीर्द 5 वर्ष आहे, 5 वर्षाचा तुम्ही अभ्यास करू शकता. मग त्यांचं एवढं तर लक्षात ठेवू शकता तो वॉरेन हेस्टिंग. मग त्यानंतर जॉन मॅकफर्सन, मग त्यानंतर
अशा पद्धतीचं मनाला ज्या वेळेस तुम्ही घेऊन चालाल तर मग दिसेल तुम्हाला अरे याच्यानंतर तर कॉर्नवालिस आलेला आहे, याच्यानंतर नाही का सर जॉन लॉरेन्स आलेला आहे, याच्यानंतर नाही का लॉर्ड डलहौसी आलेला, वेलेस्ली आलेला आहे, त्यानंतर मिंटो आलेला आहे. या पद्धतीनं मग पाच पाच वर्षानंतर अशा पद्धतीनं सहज रीतीने तुम्ही त्या इतिहासापर्यंत जाऊन पोहोचू शकता. परंतु नॉर्मली इथे आता सगळ्यात एक शेवटचा मुद्दा, कोणताही अभ्यास करा, मी इतिहासाचाच नाही म्हणत आहे, कोणताही इतिहासाचं असो वा दुसऱ्या सब्जेक्टचं असो, प्रामुख्याने संदर्भ ग्रंथाचा अभ्यास. परंतु या संदर्भ ग्रंथ म्हणजे काय, जे ISN किंवा ISBN मार्क बुक जे आहे त्याच्यातून, म्हणजे उद्या चालून तुमचा जर कोणत्याही एक्झाममध्ये जर एखादं मार्कानं जर रिझल्ट जात असेल आणि तुम्ही जर एखादं त्यावर क्लेम करत असाल जसं की आयोगावर, तर त्या आयोगाकडून स्पेसिफिक त्यांना उत्तरादाखल ते तुम्हाला देता आलं पाहिजे. वाचन तर करतोच आपण, पण वाचन कशावरून करत आहे ही सुद्धा खूप महत्वपूर्ण बाब ठरेल, कारण त्याच्याशिवाय तुम्ही प्रूफ करणार नाही. जे आता तुम्हाला साधने म्हटलं की साधनाशिवाय आपण मौर्य कालखंड होता, कारण मौर्य कालखंड होता हे कशावरून, त्या अशोकाच्या शिलालेखावरून दिसते, किंवा तत्कालीन कौटिल्य ऐकलेलं आहे ना, त्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रावरून दिसेल. दुसरं मॅगेस्टेनिस जो युनानी होता त्यांच्या त्या इंडिका नावाच्या ग्रंथावरून दिसेल, आणि त्यावरून जी माहिती आपल्याजवळ येते त्यावरून आपण मौर्य काळाचा इतिहास वाचतो. अदरवाईज त्या इतिहासाला काही व्हॅल्यू आहे का, काही नाही आहे. तर तशाच पद्धतीने इथे सुद्धा तुम्हाला अभ्यास करत असताना प्रथमतः त्या रेफरन्स बुकवर फोकस करावं लागेल, चांगले बुक रेफर करावं लागेल, तेव्हा कोणत्याही सब्जेक्टचे असो, तुमचं मॅथ असो किंवा तुमचं बुद्धिमापन असो किंवा इव्हन तुमचं इम्प्रूव्ह ऑफ मॅथमॅटिकल रिझनिंग असो, म्हणजे कोणत्याही स्तरावरील अभ्यास करत असाल तर तशा प्रकारचे रेफरन्स बुक यूज करा, आणि त्या माध्यमातून की जे प्रूफ करू शकाल. पण यापूर्वी एक माझं इतिहासाच्या दृष्टिकोनातून जर अभ्यास करायचं असेल तर सर्वात प्रथम स्टेट बोर्डचा अभ्यास करा, जे सुरुवातीपासून चौथ्या वर्गापासून घ्या तर 12th पर्यंत, ठीक आहे. म्हणजे तुम्ही चौथ्या वर्गापासून ते 12th पर्यंतचा ज्या वेळेस इतिहास अभ्यासाल तर तुमचा बहुतांश इतिहास असं सहज रीतीने होऊन जाईल, कारण ते शब्द एकतर हार्ड राहतो. तेच जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही प्राचीन भारतासाठी काशीप्रसाद जयस्वालचं वापरा किंवा झाईव सिमालीचं वापरा किंवा आर्य शर्माचं वापरा किंवा विजी महाजनचं वाचा, तर हे रेफरन्स बुक त्याची लँग्वेज हे कुठेतरी तुम्हाला समजण्यासाठी अवघड जाईल आणि तुम्ही त्यामध्ये अरुची दाखवा, त्यामध्ये रुची दाखवणार. त्याचा परिणाम काय होईल की त्या इतिहासाबद्दल तुमच्या मनामध्ये कुठेतरी निराशा उत्पन्न होईल. त्यामुळे पहिल्यांदा जे सोपी पद्धतीने तिथे मांडणी केल्या गेलेली आहे, म्हणजे जसं बोर्डचे पुस्तक, स्टेट बोर्डचे चौथ्या वर्गापासून, कारण ते वाचण्यात आपल्याला रुची राहते की आपण कितीतरी दिवसापूर्वी हे केलेलं आहे म्हणून त्यांच्याकडे आपण वळून पाहतो, म्हणून ते सहजरित्या ॲक्सेप्टही होते. त्यानंतर आपण काय पाहतो की कुठेतरी NCERT त्यामध्ये बहुतांश कन्सेप्ट क्रिएट होईल, नाही तर काय होईल, ज्या वेळेस तुम्ही IAS लेवलची एक्झाम द्याल त्यावेळेस नाही का असे कितीतरी बाब राहते, कितीतरी घटक राहते की जे फक्त एकाच बाजूनी एकाच अँगलनी आपण त्यांचा अभ्यास केलेला असतो, दुसरे अँगल अभ्यासत नाही. कारण इथे एक कायमधारा पद्धती घ्या 1793 लॉर्ड कॉर्नवालिसची, जे शेतसाराविषयी होती, त्या लॉर्ड कॉर्नवालिसची कायमधारा पद्धत ही मराठीमध्येच आहे. तेच जर आपण हिंदीमध्ये जर घेतलं तर त्याला इस्तमराळी किंवा स्थायी बंदोबस्त म्हणतात, तेच जर इंग्लिशमध्ये जर घेतलं तर परमनंट सेटलमेंट. मग यापैकी एक नाव जर तिथे जर आलं तर तिथे काय होईल की आपण कुठेतरी डिस्टर्ब होऊन जाऊ, आणि त्या डिस्टर्बचा परिणाम काय होईल की आपल्याला माहिती असलेला प्रश्न आपण चूक करू, आणि जर यदा कदाचित तसं झालं की आपलं एक या दोन मार्काने रिझल्ट जर जात असेल तर एक चांगली अपॉर्च्युनिटी तुम्ही गमवा. त्यामुळे इथं कन्सेप्ट त्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पार्टचं कम्प्लीट करणं आवश्यक आहे, म्हणजे एक पार्ट तुम्ही ज्या वेळेस अभ्यासत आहे तिथे तुम्ही घटना क्रोनोलॉजिकली लिहित चला, त्या घटनेचा इतिहास लिहा की बाबर लिहिलं तर ते कुठून कुठपर्यंत होतं ते लिहा,
मग त्यांच्या जीवनात मग झालेलं चंदेरी युद्ध, घागरा युद्ध, पानिपत युद्ध हे इसवी सनात आपण लिहा. मग त्यामध्ये कोणकोण इन्क्लूड होते ते युद्ध लिहून झालं की ते लिहा. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास करून मग कुठेतरी त्या स्टेट बोर्ड NCERT हे संपल्यानंतर मग रेफरन्स बुकवर घ्या. आणि मग जेव्हा इथपर्यंत याल, ज्यांना इतिहासामध्ये रुची असेल ते लोक मग डायरेक्टली येऊन मला भेटा. मग तुम्हाला ते मी चांगल्या दर्जाचे रेफरन्स देईल, जे तुमच्या स्तरानुसार जे तुम्ही एक्झाम फेस करत असाल त्यानुसार मग तुम्हाला मी रेफर करेन. मग प्राचीन भारतासाठी कोणतं बुक रेफर करायचं आहे, मेडिवल इंडियासाठी कोणतं बुक रेफर करायचं आहे, आणि मॉडर्न इंडियासाठी कोणतं बुक रेफर करायचं आहे, किंवा इव्हन त्याबद्दलचं चर्चासुद्धा तुम्ही करू शकता. ओके, अजून काही तुम्हाला जर असेल समस्या तर तुम्ही त्या संदर्भात विचारू शकता. सर मराठी में कौन से बुक रेफर करते हैं?